नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गावामध्ये आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण पुरंदरला पुन्हा एकदा धनका मांडर येथील मयत रुग्णाच्या भावाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुरंदरमध्ये खळबळ उडाली आहे त्याचा स्वाब तीन सहा दोन हजार वीस रोजी तपासणीसाठी पुणे येथे लॅबमध्ये पाठवण्यात आला होता त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरणपोत यांनी पुरंदर न्यूजकडे दिली गावामध्ये सुरुवातीपासूनच मुंबईकर आल्यानंतर सोशल डिस्टन्स व होम क्वारंटाईनचे तीन तेरा वाजले होते अशा प्रकारचे वृत्त पुरंदर न्यूजने या अगोदरच दिलेले होते त्यानंतरही गावामध्ये व प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव प्रादुर्भावाचा धोका या गावामध्ये वाढला आहे त्यामुळंच अशा प्रकारचे पहिले दोन मृत्यू या गावामध्ये घडले असून तिसराही पॉझिटिव्ह रुग्ण या गावात सापडल्याने पुरंदर तालुक्यात उरली आहे मांढर गावामध्ये अद्यापही अशा प्रकारे जे बाय मुंबईहून आलेले लोक आहेत त्यांच्या सर्वांचे टेस्ट करणं गरजेचं आहे अन्यथा या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे ज्या ज्या ठिकाणी मु मुंबईहून जे नागरिक गावामध्ये आलेले आहेत त्या सर्वांचा स्वाब तपासणीसाठी पाठवणं गरजेचं आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे खरं तर हा शेवटचा टप्पा आहे पुरंदरमध्ये हा धोका जवळजवळ टळलेला होता तरी देखील गावाने ही प्राथमिक काळजी न घेतल्यामुळंच हा मांडर गावाला फटका बसलेला आहे यापुढं प्रशासनाने याबाबत अधिक कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे जे पुणे मुंबईहून आज देखील नागरिक येत आहेत आणि जे सं ज्यांच्यापासून संसर्ग वाढण्याचा धोका आहे अशांना क्वारंटाईन करत असताना अधिक कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे धन्यवाद